कोथिंबीरची टीप फेमस झाली चार दिवसापूर्वीची कोथिंबीर कोण सांगेल काही चार दिवसाची इथं आता वाटेल फ्रेश आता चालली आहे मम्मीला सर्वात बाहेर आवडतं तर झाडं बघायला है ना झाडं हे आमची गाडी स्लो आहे जरा चला या आतमध्ये आलो आम्ही झाडं वगैरे माझा बगीचा बघून या झाडं झाडाचा खूप छंद आहे मला नमस्ते नमस्ते श्यामल शिवाजी जाधव आज पूर्ण नाव घेते माझ्या नवऱ्यांचं पण मी आज दुधीचे धपाटे बनवणार आहे म्हणजे आपलं घरचं सगळं पीठ असं भाजणी वगैरे काही नाही आपल्या डब्यातलं पीठ घ्यायचं नॉर्मली आणि त्याचे धपाटे बनवून दाखवणार आहे आम्ही ही ओवा जिरे कोथिंबीर चार दिवसापूर्वीची कोथिंबीर आहे ही माझ्याकडची मिरची लसूण एवढा दुधी आणि हे ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ थोडस जास्त घ्यायचं त्याच्यापेक्षा प्रमाण गव्हाच्या पिठाचा गव्हाच्या पिठापेक्षा प्रमाण कमी डाळीचं पिठाचा क्रम बेसन पीठ बेसन खाली हो खाली आणायचं असं आणि हळद आणि मीठ आता ऍड करायचं त्याच्यामध्ये आता दुधी मी कट करून घेते पौष्टिक आहे दुधी म्हणजे पौष्टिक दुधी गावी मिळतोच असा नाहीये पण इथं मिळत असल्यामुळे मी मिरची 10-12 घेतली आहे आणि लसूण जास्त टाकायचा म्हणजे त्याला एक वेगळा फ्लेवर येतो लसणाचा ओवा जिरे आपल्याला शक्य होतं होईल तेवढं म्हणजे पिठाच्या प्रमाणात आपण बघून टाकायचं आता हे आपल्याला चहाचा चमचा आहे ना अर्धा चमचा ओवा घेतलाय अर्धा चमचा जिरा घेतलाय बरोबर आणि आपण कोथिंबीर अशी घ्यायची आवडीने बघा जास्त आहे म्हणजे पाववाटी कोथिंबीर आहे आणि 10-15 मिरची म्हणजे माझ्या पिठानुसार मग तुम्ही ह्याच्यापेक्षा कमी करायचं असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता कमी पाहिजे असेल तर मिरची कमी करा लसूणही कमी करा त्यावेळेस पीठ बनवून मी 2 कप असेल मोठी वाटी म्हणजे छोटी वाटी त्याच्यापेक्षा छोटी वाटी 1 कप पीठ आहे स्टँडर्ड मेजर दीड कप असेल तो वाटतो असेल दीड कप असेल 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 हा 1 कप असेल आणि हा 3/4 कप असेल मी पहिले जिरे वाटून घेईल थोडेसे कारण जिरे त्याच्यामध्ये ह्याच्या बरोबर हे लसूण हा वाटत नाही ना त्यामुळे जिरे वाटून घेते थोडेसे अगोदर आपण सर्व पीठ मिक्स केलंय त्याच्यात ओवा टाकलाय ओवा आपल्या पिठामध्ये टाकायचा कोथिंबीर पण याच्यातच टाकायची हे जिरे वाटत नाहीत ना मिरची लसणा बरोबर पण वाटत नाहीत आणि असेच खाली पण वाटत नाहीत म्हणून थोडस मीठ टाकते मी नंतर आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आपलं त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची याच्यात मिक्स करायचंय पूर्ण दुधी आपला हळद येते मी छोटा चम्मच थोडीशी हे आपलं वाटलेला ठेचा मिरची आणि जिरे लसूण अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचंय मग पाणी टाकायचं आपल्याला कारण त्या दुधीला पाणी सुटलेलं असतं पाणी सुटलं मग आपल्याला अंदाज येत नाही की पाणी आपण किती टाकायचं आणि कधी कधी दुधीला इतकं पाणी असतं ते पीठ त्याच्यामध्येच मिक्स होत
हा मी पोळ्यांना वापरते तोच कपडा आहे, एकच कपडा ठेवते, जोपर्यंत हा खराब होत नाही तोपर्यंत मी टाकून देत नसते. बरोबर. पाण्यात भिजवायचा सुका असलेला, थोडस असं पिळ्या म्हणजे पिळायचं, मग हा कपडा टाकायचा. कपडा तू कसा आहे पॉलिस्टर आहे का? पॉलिस्टर पॉलिस्टर म्हणून धागे निघालेले कपडे नाही त्याचे स्टाईल वाटते ते राहू द्या. हे असं घ्यायचं, थोडस हाताला पाणी लावलं की जरा चिक म्हणजे हे लागत नाही, असं गोळा करायचा. आणि आपण तवा पण ठेवला गरम करून, तवा गरम करायला थोडस पाणी असं घ्यायचं हे हे, आणि मग हे असं असं करायचं. पाण्यामुळे कसं चिकटणार, चिकटणार नाही खाली कपड्याला. आणि हा होल करणं गरजेचं आहे धपाट्याला, धपाटा फुगला नाही पाहिजे. बोट उठले तर चालतात, धपाटीवर असू दे नाही तर पाटीवर असू. थोडस तेल टाकायचं आणि हे उचलायचं. आपण पाणी लावलं होतं ना कपड्याला, त्यामुळे ते चिकटलं, त्यामुळे हे चिकटलं नाही. तर आठवणीनंतर पण पाणी लावायचंच लावायचं, परत कधी विसरायचं नाही, नेहमी पाणी लावायचं, दरवेळेस पाणी असं लावायचं. आणि हा असा हात करून घ्यायचा. परत ह्याला पाणी का लावायचं तर हे पांढरं ठरवू नये म्हणून, न पाणी लावलं की पांढरं होतं, म्हणजे शेकते शेकल्यानंतर ना आपण कितीही तेल लावलं तरी पांढरं होत. हे असं करायचं, एकदम छान भाजले. आता हे आपण धपाटे कशा बरोबर खातो? आपण दही, दही बरोबर शेंगाची चटणी, दही. आता परत आपण फ्लिप केलं आणि तेल लावतो ना, तेल हातानेच लावतो नाही, ह्याने पण लावतो. तुम्हाला सवय, मला सवय आहे त्यामुळं आपलं सर्विंग साठी दही, दही आपल्या साखर काय टाकायची गरज नाही, साखर वगैरे काही टाकत नाही. म्हणून गावचे माणसं असे हेल्दी असतात ना मम्मी, त्यांचे पद्धत म्हणजे एकदम नॉर्मल साधे सोपे असतात. दही घेतल्यानी खाल्लं नाही तर आपण असलं की साखर टाका, सॉस घ्या, बाहेरचे केचप वापरतो आपण, त्यामुळे आपण अजून अनहेल्दी करून टाकतो ते. आता दही दपाट खाण्यासाठी रेडी झाले, मस्त झणझणीत त्याला असं वाटतं त्याच्याकडे बघून असं तोंडाला पाणी सुटते माझ्याच. आपली रेसिपी रेडी आहे, तुम्ही सर्वांनी पण नक्कीच बनवा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना म्हणून मी तुम्हाला पहिले.